bappa bhorya 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 ganpati bappa bhorya 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 ganpati bappa bhorya. हॅलो. हा अर्जुन, आम्ही निघतोच आहोत. देवनी एक हो, लवकरच पोहोचू तिकडे. देवनी दादू सुटणार म्हणून सगळे आनंदात आहेत ना. आम्ही आरतीच करत होतो. अरे एक हो, लगेचच निघतोय. देवनी एक मिनिट. हे बघ आधी मी काय सांगतो नीट ऐकून घे. देवनी आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. टीव्ही सरांना कोर्टामध्ये घेऊन येत असताना पोलिसांच्या व्हॅनवर आतंकवाद्यांनी हल्ला केलाय. आणि त्यांच्या साथीदारांसोबत त्यांनी डीव्ही सरांनाही पळून नेलंय. देवयानी काय म्हणाला अर्जुन? दादूंना नेणाऱ्या पोलीस व्हॅनवर अतिरेक्यांनी हल्ला केला. व्हॉट इज दिस? काय प्रकार आहे हा? अरे काय करत काय होता तुम्ही सगळे? सर, त्यांचा हल्ला इतका अनपेक्षित होता की प्रतिकारासाठी वेळच मिळाला नाही. वेळच मिळाला नाही म्हणे? एवढे अधिकारी मारले गेले आणि तुम्ही काहीच करू शकला नाहीत. सर, मी वायरलेसवरून इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गाडीचा रंग आणि गाडीचा नंबरही सांगितलेला आहे. सर, ही गाडी शहराच्या बाहेर जाणार नाही. रणसिंगे गाडीचा नाही, आतंकवाद्यांचा विचार करा. मला सांगा रणसिंगे, हल्ला जर आतंकवाद्यांना सोडवण्यासाठी झाला होता तर मग डीव्ही देशमुख सर कुठे आहेत? काय उत्तर देणार मी माझ्या वरिष्ठांना? बोला रणशिंगे. एकूणच हे प्रकरण आपल्याला खूप महागात पडणार आहे. मणी, डीव्हींची बातमी आम्हाला देताना तुम्ही खूप खुश दिसताय. नाही, आनंद व्हायला हरकत नाही, पण असं तर नाही ना आम्ही दिलेल्या धमकीला घाबरून तुम्ही स्वतःचं डोकं चालवलं? नाही राजे, तुमच्या परवानगीशिवाय कुठलीही गोष्ट करण्याची आमची हिंमत नाही. पण लोकांची होईल ना? झाल्या घटनेला आम्ही जबाबदार धरण्याची. फक्त आदेश द्या, तुमच्याकडे बोट दाखवणाऱ्याचे हात कलम करू आम्ही. म्हणजे आम्ही तुम्हाला जीवनदान दिलंय, या आनंदाच्या भरात अजून चुका करू नका, तुम्हालाच महागात पडतील. आणि ताकदीच्या जोरावर किती लोकांची तोंड बंद करणार आहात तुम्ही? आमच्याकडे बोट दाखवणाऱ्यांची सुरुवात आमच्या महालापासूनच होते आणि आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्ही निर्दोष आहोत. प्रतीक्षा वैधी रानघे, दामू जिथं असेल ना तर सुखरूप असेल.
असं वाटलं यातून आता आपण बाहेर पडू म्हणून. अजून काय काय घडायचं बाकी आहे, किती अजून देव परीक्षा पाहणार आहे काय माहिती. काका आय एम शुअर लवकरच आपल्याला डीव्ही सर भेटतील. अरे पोलिसांनी जोरदार नाकाबंदी केली आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर आपल्याला डीव्ही सरांचा ठाव ठिकाणा कळेल. एवढं सगळं घडत असताना पोलीस काय झोपले होते? काकू या चकमकीमध्ये काही पोलीस सुद्धा शहीद झालेत. पण मला एक कळत नाही अर्जुन, मुळात बाबांना पळवून न्यायचं कारणच काय? अरे हाच विचार आम्ही सुद्धा करतोय. पण या चकमकीमध्ये त्या राजेश शिर्केंचाही हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. देव्यानी देव्यानी हे बघ, डीव्ही सरांना आतंकवाद्यांनी पळून नेलंय म्हणून ही लढाई आपण हरलेलो नाहीये. सर सुखरूप असतील आणि आता तर आपल्याला डीव्ही सरांची सुटका करण्यासाठी नव्या जोमाने लढायला हवंय. देव देव बोल ना काहीतरी, तू बोलत का नाहीयेस? देवाने आपल्याला आता लवकरात लवकर हालचाली करायला हव्यात आणि तुझ्या मनात काय कळल्याशिवाय मला पुढे काही करता येणार नाही. देव प्लीज काहीतरी बोल. अर्जुन चल माझ्या बरोबर. कुठे? चल म्हटलं ना. देव मंगलाताई, तुम्ही समजता तसं काहीच नाहीये. डीव्ही सरांच्या बाबतीत घडलेल्या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नाहीये. अहो तुम्ही समजदार आहात, एवढी मोठी चूक आम्ही नक्कीच करणार नाही याची तुम्हाला खात्री असायला हवी. ठीक आहे, ठेवू फोन, भेटू नंतर. हे दर सनीला बरं नाहीये ना, म्हणून हे मी बनवलं. तर पिऊन तर बघ ना, मी बनवलंय. चांगलं आहे ना? ठीक आहे. असं का बघतोयस? मी आलेले इकडे तुला आवडलं नाही ना? काळजी करू नको, तुझं सरबत दूर झालं की मी तू लगेच निघून जाईन. आम्ही अशासाठी पाहत होतो की आजपासून ही कामं तुम्ही करायची नाहीत. पण धनी तर करते ना. नोकरांची कामं नोकरांनीच करायला हवीत. मग मी कोण आहे? नोकरांची कामं नोकरांनीच करायला हवीत. मग मी कोण आहे? राजे राजे ज्यूस पिऊ नका, त्यामध्ये साखर नाहीये. ए मी साखर घालायला विसरली, पण तू का पितोयस? कारण साखरेऐवजी तुमचा गोडवा याच्यात उतरलाय. रणवीर राजे. देवयानी एक मिनिट, तुझ्या दादूंचं अपहरण करण्यामागे आमचा हात आहे असा समज करून जर तू इथं आले असशील तर ताबडतोब परत जा, कारण या प्रकरणाशी आमचा काही एक संबंध नाही. तुमचं असंच उत्तर असेल याची आम्हालाही कल्पना होती. एक्सक्यूज मी, कोण आपण? अनोळखी लोकांशी बोलायला आम्हाला आवडत नाही. मी इन्स्पेक्टर अर्जुन दीक्षित. तुमच्याशी ओळख करून घेण्यात आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही. देवयानी आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव, झाल्या प्रकरणामुळे तुझ्या एवढाच आम्हालाही मानसिक धक्का बसला. या लढाईची सुरुवात तुम्हीच केली होती आणि आज दादूंना सुद्धा तुम्हीच. बस रणवीर राजे, मला माहिती आहे तुमच्याकडे खूप पैसे आहेत आणि तुम्ही खूप ताकदवान आहात, पण तुम्ही पापही तितकीच केलीत आणि या पापांची फळं भोगल्याशिवाय तुमची सुटका नाहीये.
आज तुम्ही दादूंना त्रास देताय, उद्या अख्ख्या राजशिर्के घराण्याला या पापांची फळं भोगावी लागतील. आमच्याच महालात येऊन आमचा अपमान करण्याची हिम्मत कोण करते? साईमा, रणवीर राजे स्वतःची जबाबदारी झटकून निघून गेलेत. दादूंचा जीव धोक्यात आहे. तुम्ही राजमाता आहात, यातून तुम्हीच मार्ग काढू शकता. तू आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. राजशिर्क्यांच्या महालात येऊन त्यांचा अपमान करण्याची हिम्मतच कशी झाली तुझी? दादूंबद्दल हाच प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना विचारला असतात ना, तर जास्त बरं झालं असत. तू आम्हाला उलट उत्तर देतेस? खंडू, एक मिनिट. बाहेर जायचा रस्ता मला माहितीये. खंडूला बोलवण्याची काही गरज नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात सुधारण्याची एक मोठी संधी राजशिर्क्यांनी गमावली. आता तुमच्या कर्माची फळं भोगल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. चल अर्जुन. मी देवयानी देशमुख, डीवी देशमुखांची नात. सर, मी अर्जुन दीक्षित. सस्पेंडेड इन्स्पेक्टर अर्जुन दीक्षित, राईट? राईट. मी वागळे, सिनियर इन्स्पेक्टर धनंजय वागळे. बोला, काय काम होतं? सर, हे कसं शक्य आहे? आतंकवादी येतात, पोलिसांच्या गाडीवर गोळीबार करतात आणि त्यांच्या एका साथीदाराला घेऊन निघून जातात. हे अशक्य नाही आहे, हे तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. यामध्ये आमचे पोलीस सुद्धा शहीद झालेले आहेत. असा हल्ला झालाच नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? पण जर हा आतंकवादी हल्ला असेल तर त्यांनी फक्त त्यांच्या साथीदाराला नेलं असतं. दादूंना सोबत का घेऊन गेलेत? हो सर, आणि जर डी व्ही सरांना ते ओलीस ठेवण्यासाठी घेऊन गेले असतील तर तशा अजून त्यांच्या मागण्याही समोर आलेल्या नाही आहेत. सर, मला खात्री आहे ह्या सगळ्या मागे राजशिर्क्यांचाच हात आहे. राजशिर्क्यांमध्ये आणि दादूंमध्ये शाळेवरून वाद झाले होते. शाळा कोसळण्यामागेही राजशिर्क्यांचाच हात आहे. आणि हे सगळं आज कोर्टात सिद्ध होणार होतं, म्हणूनच राजशिर्क्यांनी हे सगळं घडवून आणलंय. हो, आय सी. तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य असेलही कदाचित, पण खरा गुन्हेगार कोण आहे हे इन्व्हेस्टिगेशन नंतरच लोकांसमोर येईल. तुला काय वाटतं दीक्षित? सर, मी देवयानीच्या मताशी सहमत आहे, कारण राजशिर्केंसोबतच्या वादामुळेच मला हे सस्पेंड व्हायला लागलंय. राजशिर्के, रणवीर राजशिर्के. चला, म्हणजे या ग्राउंडवर एक नवीन मॅच खेळायला मिळणार. तर सर, आतापर्यंत तुमचं खूप नाव ऐकलंय आणि आता या केसमध्ये तुम्ही जातीने तपास करणार आहात हे ऐकून आम्हाला खूप आनंद झालाय. सर, पण मला खात्री आहे की या केसच्या निमित्ताने या राजशिर्क्यांची खरी बाजू लोकांसमोर आपोआप येईल. मजा येईल ही मॅच खेळायला. काय असंच दचकायचं? घरात कोणी काहीही विचारलं तर दादू हरवल्याबद्दल तुला खूप दुःख होते हे दाखवण्यासाठी त्यांच्या समोर असंच दचकायचं. पण मॉम, हे सगळं कसं घडलं? तू कशाला टेन्शन घेतेस? टेन्शन घ्यायला आहे ना त्यांची लाडकी नात देवयानी. पण आता मला पार्टी कॅन्सल करावी लागणार ना. पार्टी? पार्टी कोण देत आहे? विक्रमादित्य. मॉम, घरी एवढं सगळं घडलंय म्हणल्यावर ती कसं जाणार पार्टीला? हो, तेही खरंच आहे. पण तू कशाला एवढं मनाला लावून घेतेस? आता तुझ्या दादूंना पळून दिलंय का ते स्वतःहून घाबरून पळून गेलेत खरं कोणाला ठाऊक आहे? अशा माणसांचं टेन्शन ना आपण घ्यायचं नाही.
उलट शक्य होईल तेवढं टेन्शन त्यांना द्यायचं. देव काय झालं? देव अर्जुन काय झालंय? तपास चालू आहे पण ठोस अजून काही हाताला लागत नाही. हल्लेखोर जर आतंकवाद्यांचे सहकारी असतील तर मग त्यांनी डीव्ही सरांना आपल्या सोबत का नेलंय याचा स्कोड अजून पोलिसांना उलगडत नाहीये. देवयानीच्या सांगण्यावरून आम्ही आता राजेश यांच्या घरी जाऊन आलो. अर्जुन तुला काय वाटतं, या प्रकरणात राजेश यांचा हात असेल? त्यांचाच हात असणार. आय एम नॉट शुअर, कारण डीव्ही सरांच्या बाबतीत काही घडलं तरी आपण त्यांना जबाबदार धरणार याची त्यांना चांगली कल्पना आहे. ते अशा गोष्टीत सहभाग नाही घेणार. पण तुम्ही दोघ जण तर प्रत्यक्ष त्यांना भेटलात ना, मग त्यांच्या बोलण्यावरून तुम्हाला काय वाटलं? राजेश शिर्के खूप चलाख राजकारणी आहेत, त्यांच्या मनात काय चाललंय ते त्यांच्या चेहऱ्यावर कधीच येऊ देत नाही. आम्ही त्यांच्याशी काही बोलण्यापूर्वीच ते स्वतःची बाजू मांडून तिथून निघून गेले. तुम्ही थांबा, मी बघतो देव कुठे आहे ते. काका थांब, नको जाऊस. देव कुठे गेली असेल ते मला माहिती आहे. दादू, आजची रात्र कस्टडी मधली शेवटची रात्र. सर, या साऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही निर्दोष आहात हे सांगणारे पुरावे उद्या तुमच्या सोबतच कोर्टामध्ये पोहोचणार आहेत. मला तुम्हा दोघांचं खरं आश्चर्य वाटतं, एवढ्या अडचणी आल्या तरी न डगमगता तुम्ही काम करत राहिलात. ऍडव्होकेट राणांनी राजेश शिर्क्यांच्या सांगण्यावरनं आपल्याला दगा दिला नसताना तर पहिल्याच वेळी जामीन मिळाला असता. हो, पण मीच तो नाकारला असता. का? मला इथून निर्दोष म्हणूनच बाहेर पडायला आवडेल. जर मला जामीन मिळाला असता ना तरी मी शरीराने बाहेर असतो, माझं मन मला खात राहिलं असतं. अर्जुन, उद्या माझी सुटका होईल पण खऱ्या गुन्हेगारांचं काय? सर, आता त्यांना कोणी वाचवू शकणार नाहीये. चला देवयानी बाई, निघायला हवं. माझ्यासाठी वाईट आणि चांगल्या वेळेच्या मध्ये फक्त एका रात्रीचं अंतर आहे. काय?